नमस्कार मी आकाश जाधव छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणेच्या माध्यमातून मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग जे ते दिलं जातं त्याची एक आय बी पी एस बँक एक्झामची पहिली बॅच आपण सक्सेसफुली कम्प्लीट करत आहोत अबाउट टू कम्प्लीट चौथा महिना तिचं सुरू आहे आणि सोबतच दुसरी बॅच जी आहे त्यांची बॅच टू ती दहा ऑगस्टपासून स्टार्ट होत आहे त्याची काउन्सिलिंग राऊंड पाठीमागे झाले आणि त्या माध्यमातून साधारणतः संकल्प एज्युकेशनला जेवढे काही इन्स्टिट्यूट त्यामध्ये पार्टिसिपेट करत होते अक्रॉस महाराष्ट्र सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी पसंती जी ती संकल्प एज्युकेशनला दिली होती त्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभारसुद्धा तर त्याबद्दल त्या बॅचबद्दल डिटेल्स मला सध्या टाकायचे होते सो दॅट विद्यार्थ्या विद्यार्थ्यांबद्दल जी माहिती पोहोचावी आणि त्यानंतर त्यांना त्यांचं पुढचं जे नियोजन आहे ते नियोजन करता यावं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला काउन्सिलिंग राऊंडचा पहिला आणि दुसरा दिवस होता पुण्यामध्ये वीस आणि एकवीसला त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की बॅच आपण एक तारखेला स्टार्ट करूयात तशी परमिशन आपण पहिल्यांदा घेतली होती पण नंतर तिथे सारथी ऑफिशियलचं असं ठरलं की सगळ्यांची बॅच दहा ऑगस्टला स्टार्ट करायची तर त्यामुळं या विद्यार्थ्यांची बॅच आपण दहा ऑगस्टला सकाळी सात वाजता संभाजीनगरमध्ये जे ते स्टार्ट करतो आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी साधारणतः दोन तीन दिवस त्यांनी ॲडव्हान्समध्ये येऊन थोडंसं आपलं ज्या ज्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दोन ते ती तीन दिवस आधी दहा तारखेला स्टार्ट होती तर सात आठ किंवा नऊ तारखे जाऊन सोबत त्यांना आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो जे ते काही फोटोसोबत ठेवा सो दॅट इथं आल्याच्यानंतर तुम्हाला संकल्पचा ॲडमिशन फॉर्म भरून देणं त्याच्यानंतर बायोमेट्रिकचं रजिस्ट्रेशन आहे ते एकदम दहा तारखेपासून सुरू होईल ते एकदम दहा ला येण्यापेक्षा एक दोन दिवस जर तुम्ही आधी आलात नऊला आलात आठला आलात आता आठ नऊपासून पासून आपण त्याचं रजिस्ट्रेशन जे ते स्टार्ट करून देऊयात तर ते बायोमेट्रिक आहे त्यानंतर तुमचं हॉस्टेल आणि मेस फॅसिलिटी तुम्हाला बाजूला पाहायचं आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी प्रॉपर वेळ मिळेल म्हणून थोडंसं आधी सात आठ नऊ तारखेला साधारणतः या गोष्टी करून घ्या सो दॅट दहा तारखेपासून तुमची अटेंडन्स जी ती स्टार्ट होईल त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची बारा तेरा आणि एकोणीस ऑगस्टला ग्रामीण बँकेची एक्झाम त्यांच्या त्यांच्या होमटाऊनला आहे अशा विद्यार्थ्यांनी बघा सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट दहा ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत जाईल आणि त्याच्यामध्ये जा पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स असणं जे ते कंपल्सरी आहे तर त्यामुळं तुमच्या केसमध्ये जर तुम्ही बारा आणि तेरा तारखेला ता, येतात बारा आणि तेराची एक्झाम कम्प्लीट करून येत आहेत तर चौदापासून ते एकतीसपर्यंत तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स ठेवणं सोपं जाईल पण जर एकोणावीस ऑगस्ट ऑगस्टला तुमची परीक्षा असेल ती पण ग्रामीण बँकेच्या असिस्टंटची तर अशा केसमध्ये तुम्ही सात आठ नऊ दहाला सात आठ नऊला इथं या ही प्रोसेस कंप्लीट करा आणि ज्यावेळेला एकोणीस ऑगस्टला एक्झाम आहे तर तुमच्या तुमच्या होमटाऊनला एकोणीस ऑगस्टला एक्झाम आहे तर अठराला किंवा सतराला जाऊन तुम्ही साधारणतः ती एक्झाम देऊन जे ते कम्प्लीट करून येऊ शकतात सो so दॅट तुम्हाला तुमची अटेंडन्सचा पर्सेंटेज पंच्याहत्तर टक्के ठेवणं सोपं जाईल तर त्यामुळे ज्यांची एक्झाम बारा किंवा तेराला आहे ते त्याच्यानंतर आले तर एकदा फक्त चेक करा की द त्या दहा तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत टोटल दिवस होतात बावीस त्याचे वर्किंग डेज काढा आणि त्याचा पंच्याहत्तर टक्के काढा की तेवढी आपली अटेंडन्स आली पाहिजे नाही तर सेफर साईड या येऊन रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतर आपापल्या एक्झामला ज्या त्या एक्झामच्या दिवशी एक दिवस किंवा दोन दो दिवस त्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकतात अशा हिशेबानं तुमचं मॅनेजमेंट जे ते असलं पाहिजे दुसरं त्याच्यामध्ये तु ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही पेंडिंग डॉक्युमेंट आहेत माझ्यापर्यंत दोनशे चाळीस विद्यार्थ्यांची यादी जी आहे ती सध्या सारथी मार्फत सुपूर्द करण्यात आली जे फायनल विद्यार्थी आहेत त्याच्याशिवाय पेंडिंग डॉक्युमेंटमध्ये एक जवळपास पंधरा ते वीस विद्यार्थी आहेत पंधरा ते वीस विद्यार्थी तर ज्यांची डॉक्युमेंट पेंडिंग आहेत असे विद्यार्थी किंवा असे विद्यार्थी ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदम व्यवस्थित झालेलं आहे पण सारथीच्या यादीमध्ये ते गैरहजर दाखवत आहेत अशा दोघांनाही दोघांनी सारथीला आयदर मेल थ्रू किंवा कॉल थ्रू जे ते त्यांनी रिच आउट करायचं आहे त्यांचे त्यांचे डॉक्युमेंट देऊन ती यादी आमच्यापर्यंत पाठवायची आहे तें� सो दॅट त्यांची पुढे ॲडमिशन करून घ्यायला सोपं जाईल जर जा तशी यादी सारथीकडून आमच्यापर्यंत आली नाही तर इथं ॲडमिशन करून घेणं अवघड जाईल त्यामुळं ज्यांची डॉक्युमेंट पेंडिंग आहेत त्यांनी आपापले डॉक्युमेंट देऊन टाका आणि सारथीला सांगा की आमची अपडेटेड यादी आमचे अपडेटेड नावं जे आहेत ते संकल्प एज्युकेशनपर्यंत पोहोचवा किंवा ज्यांचं सगळं क्लिअर आहे पण त्यानंतर पण ते पेंडिंगमध्ये दाखवतात किंवा गैरहजर दाखवतात असे होत असेल तर अशा सगळ्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून फायदा नाही सारथीला कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडून जे जे नावं पुढे पुढे आले साधारणतः ते ते नावं ते। आम्हाला जे ते वैध पकडून ते नावं देत ते घेता येतील त्यामुळं आज पहिल्यांदा त्या याद्या वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर किंवा तुम्हाला मेल किंवा आपलं एस एम एस जे काही येत असेल त्या माध्यमातून चेक करून घ्या आणि जास्त करून त्यांच्या संपर्कात तुम्हाला राहायचं आहे तिथून पुढे आपण आपल्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप जो तो बनवणार आहोत इथं आल्याच्यानंतर बनवूयात तुम्ही आल्याच्यानंतर ज्या दिवशी पहिली बॅचचा दिवस असेल सो so दॅट आपल्याला कम्युनिकेशन करणं जे ते जास्त सोपं जाईल त्यातल्या त्यात आपल्या साईडनं साधारणतः रिझल्ट किंवा आपल्या साईडनं रिपोर्ट जो आहे दर महिन्याचा रिपोर्ट हा महिन्याच्या एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला लिमिट आहे पाच तारखेची तीन तारखेपर्यंत जातो पण तरीसुद्धा त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सांगता येईल की आपण साधारणतः आपल्या साईडनं कोणकोणत्या विद्यार्थ्यांना रिपोर्ट कसा चालला आहे स्टेटस काय आहे कोणकोणत्या पद्धतीने होतो होतोय ह्या गोष्टी जास्त ट्रान्सफरंट करण्यासाठी तो एक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो विद्यार्थ्यांना बनवूयात तो आता बनवायची आवश्यकता नाही आहे ज्या दिवशी दहा तारखेला तुमची बॅच स्टार्ट होईल दहा अकराला आपण त्या पद्धतीनं पाहता येईल तर ही महत्त्वाची माहिती मला सध्या द्यायची होती मी आधी वीस आणि एकवीस तारखेला एक वी एक वी विद्यार्थ्यांना वीस आणि एकवीस एक वी एक वी एक वी जुलैला ज्यावेळेला काउन्सिलिंग केलाउंस होते त्या दिवशी सांगितलं होतं की आपण एक ऑगस्टला बॅच स्टार्ट करूयात असं सांगितलं होतं पण सारथीकडून मेसेज असा आहे की सगळ्यांनी अक्रॉस महाराष्ट्रा बॅचेस स्टार्ट करताना दहा ऑगस्टला स्टार्ट करायचं आहे तर त्यामुळं आपण दहा ऑगस्टपासून ह्यांची सारथीच्या मुलांची बॅच टू जे ती स्टार्ट करून देऊयात एवढीच माहिती मला या मे ह्या निमित्तानं तुम्हाला सांगायची होती ह्याच्याशिवाय जर तुम्हाला काही डाऊट संकल्प एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी संकल्प एज्युकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे त्यांना काही डाऊट असतील तर ते डाऊट व्यवस्थितपणे कमेंट बॉक्समध्ये टाका हे सगळे डाऊट मी कॉमन घेऊन साधारणतः त्यांचं सगळ्यांचं मिळून एक पुढचा व्हिडिओ जो तो घेता येईल जर तेवढ्या व्हॅलिड डाऊट सिद्ध करायला असतील तर पण जर काही पार्ट सारथीच्या माध्यमातून राहिला असेल तर तुम्हाला तिकडे कम्युनिके कम्युनिकेट करावं लागेल दोनशे चाळीस विद्यार्थ्यांची यादी माझ्यापर्यंत आलेली मी त्याचं त्यांचं काम जे ते स्टार्ट केलेलं आहे तर आपलं फर्स्ट हाफमध्येच तुमच्या दहापासून ते दहा बारा पंधरा चौदापर्यंत आपण मॅक्सिमम तुमची सगळी प्रोसिजर जी ती कम्प्लीट करून जे काही तुम्हाला ऐकणारे द्यायचे आहेत समजा ह्या मॅक्सिमम देऊन आपली बॅच जी ती दहा तारखेपासून सकाळी सात वाजता आपण चालू करण्याचा आपला मानस आहे तर या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्यांनी व्यवस्थित वेळेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलोसुद्धा करायच्या आहेत तर आपण इथून पुढे भेटूयात दहा तारखेला पण त्याच्या आधी तुम्हाला एकदम लगेच येण्याची आवश्यकता नाही तुम्ही हळूच सात तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला जरी आलात आणि तीन दिवस तेवढी प्रोसेस कंप्लीट केली तरी पण चालेल आणि ज्यांचा बारा तारखेला किंवा तेरा तारखेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात पेपर आहेत त्यांनी पेपर झाल्याच्या नंतर येऊन आपली अटेंडन्स पंच्याहत्तर टक्के राखण्याचं काम जे ते त्यांना करायचं आहे एवढाच मेसेज मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता धन्यवाद